आवघे गरजे पंढरपूर, आवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, आवघे गरजे पंढरपूर, अजम्या देखिली पंढरी, अजम्या देखिली पंढरी, नाचतात वारकरी, नाचतात वारकरी, भीमातीरी आनंदू, भीमातीरी आनंदू, विठ्ठल रखुमाईचा चंदू, विठ्ठल रखुमाईचा चंदू, पाता पंढरीचे सुख, हरिती जन्म मरण दुःख, हरिती जन्म मरण दुःख, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज महाराष्ट्रातल्या घरोघरी ही दिंडी, हा पांडुरंग आपल्या आपल्या परीनं प्रत्येक जण आळवत आहेत। आषाढी एकादशी, अहो हिचं नाव तरी काय, देवशयनी एकादशी। अहो देव म्हणाले आजपासून 4 महिने झोपतात, आणि हो कार्तिकीलाच उठतात, 4 महिन्याची झोप घेतात देव। कल्पना काय हृदय बघा, कारण असं आहे, आपल्याला जे आवडतं ते आपण देवाला देतो। साधी गोष्ट आहे, आपल्याला जसे कपडे आवडतात तसे भरजरी कपडे आपण देवाला घेतो। आपल्याला जे अन्न आवडतं त्याचाच प्रसाद म्हणून आपण नैवेद्य दाखवतो। फुलं पानं सुगंधी अत्तर वगैरे सगळं आपल्याला आवडणारं आपण देवाला देत असतो। मग कल्पना करा, एवढ्या मोठ्या जगाचा पसारा चालवता चालवता देवही थकला असेल ही कल्पना करूनही, म्हणून देवालाही आरामाची गरज आहे असं जाणून भक्तांनी सांगितलं। म्हणाले देव 4 महिने झोपतात, म्हणून आजची देवशयनी एकादशी। अजून एक विचार करू, आपल्याला झोप केव्हा येते? अहो साधा विचार करा, कंटाळा आला की झोप येते। होऊ शकतं देवालाही कंटाळा आला असेल, काय हे सगळं, म्हणून तोही थोडं झोप काढायचा विचार करत असेल, कंटाळ्याने झोपत असेल। अहो अजून एक विचार येऊ शकतो, बघा ना, एखादं व्याख्यान आहे, एखादं चित्रपट आहे, एखादं काही पुस्तक आहे, जरा कंटाळवाणं असेल, नीरस असेल, तर आपल्याला केव्हा डुलकी येते ते कळत नाही। असं नीरस यांत्रिक जगाचं जीवन बघूनही देवाला झोप आली असेल, होऊ शकतं। मंडळी अजून एक विचार आला, म्हणाले काय आहे, सगळेच जण त्रास देतात, काय काय मागणं मागायला येतात, मग असं त्रासून तर देव झोपत नसतील ना, होऊ शकतं। पण या सगळ्यांच्या मध्ये एक चांगला विचार आपल्याकडे येऊ शकतो, पहा कसं आहे। अहो वर्षा ऋतू सुरू झालं, सगळीकडे समृद्धी, हिरवगार, सृष्टी नटलेली आहे, आणि अशा या सौंदर्यानं शेतकरी आपले श्रमदान करून छान 4 महिने आपल्या परिश्रमानं मस्त पीक आणतो, आणि हे पीक आल्यानंतर तो कृतार्थतेनं भगवंताला सांगतो, बघ बाबा तुझ्या कृपेनं हे सगळं घडलं। पण भगवंत लगेच उत्तर देतात, म्हणतात अरे मी तर 4 महिने झोपलो होतो, तूच तर परिश्रमानं तुझा पुरुषार्थ सिद्ध करून हे सगळं मिळवलंयस, पण एक आहे, तुझी कृतज्ञतेची भावना मला आवडली, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको, असंही काही सांगावंसं वाटत असेल का हो परमेश्वराला, म्हणून तर देव झोपत नसतील ना। मंडळी कोण केव्हा झोपतो याहीपेक्षा कोणावर तरी विश्वास ठेवून तो झोपला आहे, आपल्या मानवावरती विश्वास ठेवून तो झोपणार आहे। जगाचा व्यवहार चालवताना त्याचं लक्ष असणार आहे, पण आपणही व्रतस्थ जीवन जगावं, काही संकल्पानं जीवन जगावं म्हणून चातुर्मास, अनेक जण 4 महिने काही व्रतवैकल्य घेतात, काही संकल्प करतात आणि तो पाळतात, कशासाठी, तर आपल्यालाही एक चांगल्या आचरणाची सवय लागावी म्हणून। वरवर दिसणारी व्रत नको, खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वाला, स्वभावाला काही मुरड घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी टाळता येतात का ते बघितल्या पाहिजे। मग असं टाळता येणं म्हणजे व्रतस्थ राहणं, अगदी साधं व्रत करूया, शांतपणे संयमानं प्रत्येक प्रश्न सोडवता येतं का ते बघूया। खरं तर शांतपणानं, संयमानं, धैर्यानंच प्रत्येक प्रश्न सुटतो, आणि भगवंत जरी झोपला असला तरी आपल्या पाठीशी कायम उभा असतो, याचा अनुभव घेण्यासाठी म्हणून, स्वतःला घडवण्यासाठी म्हणून, आचारशुद्धी म्हणून 4 महिन्याचं व्रत आहे बरं। बघा ज्याच्या त्याच्या स्वभावाला जसं जसं पटेल तसं व्रत, तसा नेम करायला काही हरकत नाही। अहो असा नेम करा की आपला नेम आपल्यानंतरही घेतलं जाईल,
कळतंय ना? म्हणूनच आपल्याला काही नेम करायचा आहे, तो आपल्या सचत विवेक बुद्धीला जागृत ठेवून करूया. आणि खरंचच आज देवशयनी एकादशीला तो पांडुरंगाला सांगूया, म्हणजे ज्या वेळेला प्रबोधिनी एकादशी 4 महिन्यांनी येईल त्यावेळेला कार्तिकात त्याला त्याचा हिशोब देता येईल. पटतंय ना? धन्यवाद.